नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. काँग्रेस आघाडीची मंडे येथे प्रचाराची सांगता सभा. महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात होत असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पुण्यामध्ये ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प करण्याचा प्रयत्न करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं पुण्यात वक्तव्य. आणि युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उरण येथील खोपटे गाव घेतलं दत्तक. येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे, त्यामुळे मतदानाच्या आधी 48 तास प्रचार बंद होणार असून काँग्रेसकडूनही शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना भेटण्यासाठी प्रयत्न केले जात असून आज काँग्रेस आघाडीची मंडई येथे प्रचाराची सांगता सभा पार पडली आहे. देशाची अर्थव्यवस्था अतिशय गंभीर अवस्थेत आहे. अर्थव्यवस्थेचा विकास दराची पद्धत बदललेली आहे. बेरोजगारीचा दर सर्वात जास्त वाढला. तसेच नरेंद्र मोदी साधे ग्रॅज्युएट सर्टिफिकेट दाखवू शकत नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. देशाचे आता चालवणं म्हणजे काही पोरख्या झालेला नाही. एक टीम वर्क पाहिजे, तज्ज्ञ माणसं पाहिजे, चांगले मंत्री पाहिजे. आज नरेंद्र मोदींची किती आर्थिक क्षमता आहे त्याबद्दल चर्चा न करायला बरं. जो माणूस आपल्या BA ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट देखील दाखवू शकत नाही, ज्याच्या मूलभूत शिक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह आहे, तो आता या अर्थव्यवस्थेचं संचालन कशा प्रकारे करणार किंवा कशा प्रकारे केलंय आपण गेल्या 5 वर्षात पाहिलं. पण GST सारखा निर्णय असेल, नोटबंदी सारखा निर्णय असेल, त्यामुळं देशाची अर्थव्यवस्था खरोखरच अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहे, क्रिटिकल स्टेजमध्ये आहे. आणि ती सांभाळण्याकरता अनुभवी तज्ज्ञ माणसं, ज्यांना अर्थव्यवस्थेचं काही कळतं अशा माणसांची टीम पाहिजे. नरेंद्र मोदी मुळातच टीम बिल्डिंगमध्ये विश्वास ठेवत नाही. त्यामध्ये त्यांच्यामध्ये इतका न्यूनगंड आहे की आपल्यापेक्षा हुशार माणसं, आपल्यापेक्षा आणवी माणसं जर आपल्या बरोबर असली तर आपली प्रतिमा झाकळली जाईल. म्हणून त्यांनी आपल्या पक्षातले LK अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, यशवंत सिन्हा असतील, अरुण शौर्य असतील किंवा शत्रुघ्न सिन्हा असतील, अनुभवी मंत्री असलेली माणसं आणि कित्येक मंत्री नसलेली माणसं यांना सगळ्यांना खड्यासारखं काढून बाजूला टाकलं. मोदींनी 5 वर्षात फक्त थापा मारल्यात, नशीब मोदींनी ताजमहल आणण्याचं वचन दिलं नाही अशी मिश्किल टिप्पणी सुशील कुमार शिंदे यांनी केली आहे. राजधर्म का पालन करना चाहिए म्हणजे तुम्ही राजीनामा द्या असं त्यांना म्हटलं, पण त्यांनी राजीनामा दिला नाही. लालकृष्ण अडवाणी त्याच्या मदतीला आले. लालकृष्ण अडवाणी गुजरातचे खासदार होते आणि त्यांनी त्यांना वाचवलं. ज्यांनी त्यांना वाचवलं त्या लालकृष्ण अडवाणीला 5 वर्षात कधी तोंड उघडायला दिलं नाही. तरी बघितलं का पार्लमेंटमध्ये तुम्ही? नाहीतर त्याच्या अगोदर सारखं आम्ही जेव्हा सत्तेवर होतो तेव्हा लालकृष्ण अडवाणी दर दिवशी उठ की सूट आम्हाला प्रश्न विचारायचे आणि आता एक दिवस सुद्धा ते बोलू शकले नाहीत. त्यांचं तोंड बंद करून टाकलं. आणि इतकंच नाही तर त्यांना राजकारणातून देखील बेडा पार करून टाकले, तिकीट दिलं नाही. मी 78 वर्षाचा असून देखील राहुल गांधी आणि सोनिया गांधीने मला तिकीट दिलं आणि लढो म्हणून सांगितलं. पण एवढं त्यांनी BJP संस्था स्थापन केली त्या संस्थापकाला त्यांनी तिकीट कापून टाकलं. त्याचा याचा अर्थ काय? ते हुकुमशहा बनू इच्छितात आणि तो हुकुमशहा मोदी बनू नये म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. हे सरकार आल्यानंतर फक्त स्मार्ट सिटीची घोषणा करतं, इथे उमेदवार कधी कोणाचा हात पकडतील सांगता येत नाही अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे आणि पुण्यामध्ये आल्यानंतर दरवेळेस काही नवीन शिकायला मिळत. यावेळेस नवीन घोषणा, सबकी खुशी मोहन जोशी, क्या बात आहे. जोरदारपणे कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सर्वांना मोहित करणारा आणि खऱ्या अर्थाने युवक काँग्रेस पासून इथपर्यंत जो प्रवास मोहन जोशींचा पाहिलाय, मी त्यांच्या हाताखाली जनरल सेक्रेटरी होतो युथ काँग्रेसचा, त्यामुळे मोहन जोशींची आमची मैत्री फार जुनी आहे. मला अतिशय आनंद आहे की कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकसभेवर
त्यांना आपण पाठवलं पाहिजे ही हात जोडून विनंती मी सर्व पुणेकरांना या ठिकाणी करणार आहे. मोहन जोशी एक चांगला नेता, एक चांगला कार्यकर्ता, उत्कृष्टपणे पुणे शहराला न्याय देणारा आणि पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने देशात तर परिवर्तन होणारच आहे, राज्यात परिवर्तन होणार आहे आणि पुण्यात सुद्धा नक्की 100% परिवर्तन होणार यावर शंका मला नाही आहे. पहिले दोन टप्प्याचे ज्या निवडणुका झाल्या त्या आम्ही सर्व जवळून पाहिलेल्या आहेत. राहुलजी येऊन गेले महाराष्ट्रामध्ये आणि मला सांगायला हरकत नाही, प्रचंड प्रमाणामध्ये लोकांमध्ये मानसिकता की बदल देशात झाला पाहिजे, राज्यात झाला पाहिजे. मला अभिमान आहे मोहन जोशींनी ज्या पद्धतीने पुण्याच्या एकंदरीत कामाविषयी आपली रूपरेषा या ठिकाणी समोर ठेवलेली आहे. पुण्यासाठी काय करायची गरज आहे, पुणे शहराची आजची झालेली बेकार अवस्था आणि राज्य शासनाने एकंदरीत या राज्य शासन असो केंद्र शासनाने असो किमान केंद्राची ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेब होते जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनच्या अंतर्गत भरपूर कामं राज्यात झाली, पण हे सरकार आल्यानंतर स्मार्ट सिटीच्या घोषणा झाल्या प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. या ठिकाणचे विरोधी उमेदवार त्यांच्याबद्दल काय बोलायचं, कधी कोणाचा हात पकडतात कोणाचं काय पकडतात काही सांगता येत नाही. परंतु मोहन जोशींच्या बाबतीत तसं नाही असं कुठलंच काही ऐकण्यात मिळणार नाही. मोहन जोशींच्या बाबतीत मोहन जोशी एक उत्तम कार्यकर्ता, लोकांमध्ये वावरणारा आणि कल्पकता आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी या ठिकाणी देऊ केली. मित्र ही निवडणूक कशा करता आहे खऱ्या अर्थाने या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. मित्र हो, बेटी बचाओ बेटी पढाओ हा विषय एवढा नाहीये, आज म्हणण्याची गरज ही आली आहे की भाजप वालोसे बेटी बचाओ ही म्हणण्याची दुर्दैवाने वेळ आलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मित्र सगळीकडे अराजकता माजलेली आहे, सगळीकडे कायद्याचं राज्य झालेलं नाही आणि हम बोले सो कायदा अशा पद्धतीची प्रवृत्ती आज वाढत चालली आहे मित्र. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला आळा घालावा लागणार आहे. आताच आम्ही सांगलीला जाऊन आलो, शिंदे साहेब आम्ही दोघेही सांगलीला होतो, आमची सभा एका ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांची सभा तो दुसऱ्या बाजूला सुरू होती. आपण पाहाल ज्या राज्याचं नेतृत्व एकेकाळी वसंतदादा पाटलांनी केलं होतं, ज्या जिल्ह्याला महाराष्ट्राला एक नाव रूपान आणण्याचं काम दादांनी केलं होतं, त्यांच्या बाजूला ती सभा सुरू आणि दादांच्या पुतळ्याला कपड्याने झाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या भाजपवाल्यांनी केलं. मित्र हो, हे दुर्दैवी मंडळी असे लक्षात ठेवा हे काय चाललं काय. महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात होत असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा तोफा आज थंडावल्यात. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप पक्षाकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघापैकी पुणे लोकसभा मतदारसंघात येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे, त्यामुळे शेवटच्या दिवशी भाजपकडून महायुतीच्या घटक पक्षांची संयुक्त जनसंवाद यात्रा पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात झाली. आज गेले आपण बघतोय, गेले 15 दिवस पुणे शहरात आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय गिरीशभाऊ बापट यांच्या प्रचारार्थ भाजपा सेना RPI शिवसंग्राम रासपा सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करतायत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. संपूर्ण मतदारसंघात विभागवाईज म्हणजे मतदारसंघवाईज रॅल्या या ठिकाणी सकाळपासून सुरू झाल्या आहेत. भाऊ उमेदवार प्रत्येक ठिकाणी जात आहेत. आता 1 वाजता कसबा मतदारसंघाची रॅली या ठिकाणी सुरू होते. या ठिकाणी त्या रॅलीचं नेतृत्व गिरीशभाऊ बापट तसेच कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेजी येनपुरे व इतर सर्व नगरसेवक करणार आहेत. आम्ही RPIचे कार्यकर्ते देखील आज या ठिकाणी मोठ्या संख्येने सामील होतो आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की ठिकठिकाणी कार्यकर्ते RPIचे थांबून स्वागत करणार. रॅलीत मोठ्या प्रमाणात उत्साह देखील आहे कारण कार्यकर्त्यांना माहिती आहे भाऊंच्या कामामुळं भाऊंच्या विकास कामांमुळं भाऊंचा विजय गिरीश भाऊंचा विजय पक्का आहे. पुण्यामध्ये ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प करण्याचा प्रयत्न असून या मार्गावर धावणारी मेट्रो पूर्णपणे वातानुकूलित असून तिचा वेगही चांगला असणार आहे. यासाठी मी विशेष प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. पुण्यात गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर येथे गडकरी यांची सभा पार पडली. यावेळी विजय काळे, अजय भोसले, मुक्ता टिळक, अनिल शिरोळे उपस्थित होते. देशाच्या विकासासाठी आर्थिक धोरण स्वीकारणारे सरकार जनतेने पुन्हा सत्तात आणलं पाहिजे, यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिकाराने निवडून आणावे असे आवाहन गडकरी यांनी केले. मी कधी खोटं बोलत नसून मी जे बोलतो तेच करतो, त्यामुळे या देशात आज 17 लाख कोटींची रस्त्याची कामं केली आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात अनेक सिंचन प्रकल्प अर्धवट राहिले होते, ते पूर्ण करण्यास केंद्रातून निधी मिळून दिलाय. अशा अर्धवट प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या, याला जबाबदार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याचा आरोप गडकरी यांनी केलाय. रेल्वे बरोबर पहिला प्रयोग नागपूर मेट्रोने केला आणि आता नागपूर आणि पुणे मेट्रो दोन्ही महाराष्ट्र मेट्रो झाली आहे, त्याच्यावरही टीका केली की नागपूरच्या मेट्रोला काम का दिलं. एक कॉन्ट्रॅक्टर असा नाही आहे की ज्याच्याकडे कुठे देवेंद्रचा आणि माझा कुठला वेस्ट इंटरेस्ट आहे, पण क्वालिटीच्या बाबतीत परफेक्ट आहे. आणि म्हणून नागपूर मेट्रो ही आता भारतातली सगळ्यात सुंदर मेट्रो झाली आहे. 65% सोलर पॉवर आहे, 1 कोटी स्क्वेअर फूट एरिया, मॉल्स, मोठे मोठे एक स्टेशन आमचं 20 मजली आहे. नागपूरला टेकडीजवळ बनत आहे, काम झालं तर 4-5 मजल्याचं 20 मजली स्टेशन आहे. आणि ही मेट्रो ही पुण्यात देखील आता सुरू आहे. पण ब्रॉडगेज मेट्रोचा अर्थ असा की एक्झिस्टिंग ही मेट्रोचा खर्च 350 करोड पर किलोमीटर आहे आणि ब्रॉडगेज मेट्रोचा जो खर्च आहे तो केवळ 3 ते 3.5 करोड पर किलोमीटर आहे. त्यामुळे सोलापूरपासून पुण्यापर्यंत, कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत, अहमदनगरपासून पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून लोणावळापर्यंत आपण आता ब्रॉडगेज मेट्रो पुण्यामध्ये करू आणि मी याकरता पुण्याला जरूर परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी घेतो. आम्ही शेतीला प्राथमिकता दिली नाही, आम्ही सिंचनाला प्राथमिकता दिली नाही. हे माझ्याजवळ आकडेवारी आहे, मी आता इरिगेशनचा मंत्री देशाचा बीच आहे आणि तुम्हाला सांगतो एवढी वाईट स्थिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये 10-10% ॲडव्हान्स घेऊन सगळे इरिगेशनची कामं वाटली आणि महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातले जे प्रकल्प आहे ते सगळे अर्धवट पडले होते 15-15, 20-20 वर्षापासून. पत्रकार बंधूंना माझा हा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना जरूर विचारा, मी नावासहित सांगतो. आणि ही सगळी प्रकल्प बंद पडली. देवेंद्रजी माझ्याकडे आले आणि म्हणाले काय करायचं. मी म्हटलं महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतील जोपर्यंत करतील जोपर्यंत महाराष्ट्राचं सिंचन 50% वरती जात नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी 50% वरती सिंचन झाल्यावरच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि सिंचन 20-21% थांबलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळामध्ये 10-10% ॲडव्हान्स घेतला हे मी सांगू शकतो तुम्हाला की माझ्या डिपार्टमेंटनी 17 लाख कोटी रुपयाचे ऑर्डर दिलेले आहेत आणि आजकाल तर शिंकलं तरी पत्रकारांना माहिती होतं. एकही कॉन्ट्रॅक्टरला आपलं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता मला किंवा माझ्या ऑफिसमध्ये भेटण्याची गरज पडली नाही. 100% ट्रान्सपरंट, करप्शन फ्री. 2014 मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विजयी झालेत. त्यानंतर मोदींच्या संकल्पनेतून प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील कोणतंही गाव दत्तक घेण्याचा उपक्रम सुरू केला. बारणे यांनी उरण येथील खोपटे गाव त्यांनी दत्तक घेतले. पाहूयात या गावातील काय परिस्थिती आहे. खरं तर बारणे यांनी गाव घेतले त्यामागील खरे कारण समोर आले. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रम सुरू केला याचा उद्देश असा की जे गाव विकासापासून वंचित आहे तिथे पाणी, रस्ते, वीज उपलब्ध नाही अशा गावांची निवड करणे क्रम प्राप्त होते. परंतु बारणे यांनी खोपटे हे गाव दत्तक घेतले खरे, तर ते गाव श्रीमंताचे गाव म्हणून ओळखले जाते. कारण या परिसरात JNPT असल्याने येथे कंपन्या आल्या, ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून 1,00,000 रुपये इथल्या नागरिकांना हाती पडले. तसेच या गावाला येण्यासाठी रस्ते आहे, वीज आहे, त्यामुळे बारणे यांनी हे गाव दत्तक घेतले. इथे फक्त नाम मात्र स्मशानभूमीचे सुशोभीकरण, पाण्याचे ATM आणि समाज मंदिर करता त्यांनी फक्त 50 लाख रुपये खर्च केले. त्यामुळे ज्या उद्देशाने गाव दत्तक योजना सुरू केली गेली त्याचा उद्देश खोपटे हे गाव पाहिल्यानंतर साध्य झाल्याचे दिसत नाहीत. आपलं नाना नानी पार्क हे HPCL लाईनीतून आम्हाला मिळालेले आहे. ते आम्ही नाना नानी पार्क बांधले, ते आम्हाला निधी HPCL लाईनीने दिले, पण त्याची पूर्तता, कागदपत्रांची पूर्तता आपल्या खासदार बारणे साहेबांनी पूर्तता केली म्हणून आम्हाला 15 लाख रुपये मिळाले. आणि त्या आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय,
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पालकमंत्री गिरीश बापट हे पुण्यातील विकासाचे स्पीड ब्रेकर आहेत. पुण्यातील पाण्याचा प्रश्न असेल, झोपटपट्टी पुनर्वसन, असे अनेक प्रश्न बापटांमुळे रखडले आहेत. त्यामुळे पुण्यातील मतदार मला भरघोस मताने विजयी करतील असा विश्वास पुण्यातील महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीमध्ये अनेक कोटींचा घोटाळा केलाय. बाबा आढावांनी देखील बापटांना मतदान करू नका असं आवाहन केलंय. पुण्यातील अनेक विकास कामांना बापटांनी अडथळा निर्माण केलाय, त्यामुळे पुण्यातील जनता मलाच भरघोस मतांनी विजयी करेल असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केलाय. म्हणजे या देशातील लोकशाही किती प्रमाणात धोक्यात आलेली आहे आणि लोकांच्या मध्ये समाजामध्ये जे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे सुद्धा या माध्यमातून आपल्या सर्वांना निश्चितपणे दिसून येईल. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मी 75% पुन्हा एकदा या 7 लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क माझा पूर्ण झाला. म्हणजे इतक्या कमी अवधीमध्ये जास्तीत जास्त मतदारांना संपर्क साधून काँग्रेस पक्षाची भूमिका आणि पुण्याच्या विकासासंबंधाची विजयाची भूमिका मी मांडली. मला ज्या पद्धतीने प्रतिसाद हा मतदारांच्याकडे मिळालेला आहे, त्यामुळे पुणेकर मतदारांचा मूळ हा परिवर्तनाचा दिसून येत आहे आणि पुण्याची निवडणूक ही पूर्णपणे काँग्रेसच्या हातात आलेली आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडे मुद्दे नसल्यामुळे आणि सत्तारूढ पक्षाला घेण्याची संधी त्यांना मिळाली नाही, म्हणून विरोधी पक्ष वैयक्तिक टीका करत असल्याचा आरोप उज्ज्वल केसकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. विरोधी पक्षाकडे मुद्दे नाहीत आणि एकतर्फी प्रचार करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न काही उमेदवारांकडून झालाय, परंतु भाजपने संपूर्ण प्रचारामध्ये वैयक्तिक टीका टिप्पणीचा उल्लेख न करता 5 वर्षात शहरामधील विकासांच्या मुद्द्यावर आम्हीही निवडणूक लढवित असल्याची प्रतिक्रिया भाजपचे उज्ज्वल केसकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. सत्तारूढ पक्ष आक्रमकपणे या निवडणुकीला सामोरा गेलेला आहे. गेल्या अनेक निवडणुकांच्या मध्ये सत्तारूढ पक्ष हा कधी आक्रमकपणे निवडणुकीला सामोरा गेलेला आपण बघितला नाहीये. पण यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की केलेल्या विकास कामाच्या आधाराने मिळालेल्या जनसमर्थनाच्यामुळे विरोधकांच्याकडे मुद्देच नसल्यामुळे एक पॉझिटिव्ह विकासाचा अजेंडा घेऊन या वेळेला NDA संपूर्ण देशभर आणि पुण्यामध्ये देखील एक पॉझिटिव्ह प्रचार केलेला आहे, त्याचा 100% फायदा हा महायुतीला मिळणार आहे. आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे की पुण्यामध्ये विक्रमी मताने महायुतीचा उमेदवार विजय होईल. 23 एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानाच्या आधी 48 तास प्रचार बंद होणार आहे. महाआघाडीकडून मंडई येथे प्रचाराच्या सांगता सभा घेण्यात आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. नाही झाला मग मनमोहन सिंग पंतप्रधान होते, आघाडी सरकार होतो, तेव्हा कितीला होता? 350-450 रुपयाला होता ना. त्यावेळी TV वरती एक काकूबाई यायच्या, भोत हो गई महंगाई की मार, अब की बार आता काय करायचं, आपकी वार छोटो की हार. शिवस्मारक बघायला तर सगळेच गेले असतील मुलाबाळांना घेऊन अरबी समुद्रात बोटीतून बसून. आमच्या पंतप्रधान साहेबांनी बोटीतून जाऊन जलपूजन केलं होतं. तिथं जगातला सगळ्यात मोठा आपल्या सर्वांचा अभिमान स्वाभिमान असलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवणार होतो. गेलो असेल ना आपण, सगळे बघितलं असेल ना आपण? नाही बघितलं तुम्ही कुणी?
बांधलंच नाही वाटतं त्यांनी अजून, बर ते जाऊ द्या. इंदू मिल मध्ये तर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा तर पुतळा आणि त्यांचं स्मारक झालंच असेल, ते पण तुम्ही बघितलं असेल, ते पण नाही बघितलं. कळलं तुम्हाला लोक, यासाठी 2014 ला एक अतिशय निष्णात खोट बोलणारा, धादांत खोट बोलणारा माणूस वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येत होता आणि आपल्या सगळ्यांना भुरळ पडेल असं बोलत होता. काळा पैसा आम्ही आणू, तो काळा पैसा आणला का नाही आणला? पण एक दिवस सांगितलं की 1000 की नोट और 500 की नोट महज कागज का तुकडा आहे. ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी? तुमच्याकडे पैसे होते ना घरात 1500 तुमचे काळेच होते, तुमचे काळेच होते ना. पंतप्रधानांनी सांगितलं काळे पैसे बंद केले. मी तुमच्या महिला भगिनींना विचारतो, तुमच्या घरातला पैसा काळा होता? कसला पैसा होता मग तो? तुमचा कष्टाचा पैसा होता ना, तुमचा कष्टाचा पैसा. एका रात्रीत यांना सनक आली म्हणून बंद केला. सांगितलेली कामं केली नाहीत, नको ते उद्योग करत बसले. मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरात त्यांच्या मुलाला, भावाला, कुणाला तरी बहिणीला नोकरी लागली असेल ना. अहो 10 कोटी नोकऱ्या देणार होते, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार होते. आपल्या देशात 130 कोटी लोकसंख्या राहते. या 130 कोटी एका घरात 4 माणसं जरी धरली तरी घर किती होतात? 30 कोटी 35 कोटी घर होतात. त्यातल्या 10 कोटीला नोकऱ्या देणार होते, म्हणजे 3 घरामागं एकाला तर नोकरी लागली पाहिजे. इथं कुणाला नोकरी लागली तेवढे हात वर करा. कुणाच्या घरात नोकरी लागली तेवढ्यांनी हात वर करा. एकाचाही हात वर जात नाहीये. ही आजच्या देशाची परिस्थिती आहे. इथे नेऊन ठेवलाय देश आमचा. ही परिस्थिती आहे देशाची. आणि निर्लज्जपणे शहीद करकऱ्यांचा अवमान करतायत आणि त्यांनाच हे लोक बेमुरतखोर इथं उमेदवारी देतायत. भोपाळमध्ये ती स्वाध्वी काय बरबळतीये? ती बरळतीये काय? ती असं म्हणतीये की मी शाप दिला होता शहीद करकऱ्यांना आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला विचारायचंय मग या भाजपवाल्यांना, जर तुम्ही शहीद करकऱ्यांना कंसवधाची उपमा देताय तर मग पाकिस्तानहून आलेला दहशतवादी कसा काय भाजपला श्रीकृष्ण वाटतो? या प्रश्नाचं उत्तर द्या. भाजपने या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, या देशातील जनतेला दिलं पाहिजे. ज्या जवानांचं, ज्या पोलिसांचं तुम्ही अशा पद्धतीने चारित्र्य हनन करताय, त्यांच्या शहीद झालेल्यांचं तुम्ही अशा पद्धतीने विकृत पद्धतीने त्यांची मानहानी करताय, याचं उत्तर हे आपल्याला येत्या 23 तारखेला तुम्हाला आणि मला मागायचं आहे. आणि हे उत्तर मागायची पद्धत सोपी आहे. काय पद्धत आहे ही? काय पद्धत आहे तुम्ही मला सांगताल? काय पद्धत आहे ही उत्तर मागायची? ही पद्धत आहे, ही पद्धत सगळ्यांनी एकदा हात वर करा. पद्धत समजली आहे का? बघा आपल्या शेजारी शेजारचं कोणतरी एखादा खबरे आलाय का, त्याचा हात वर नाही ना. आपल्या सर्वांना येत्या 23 तारखेला या खोटारड्या, या लबाड, या ढोंगी जवानांच्या वीर मरणाचं राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची. आजपर्यंतच्या इतिहासात आठवा, आजपर्यंत पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून, राजीव गांधींपासून, अगदी नरसिंह रावपासून मनमोहन सिंगापर्यंत पंतप्रधान अनेक झाले, विरोधी पक्षांचे पण झाले. जवानांच्या नावावर मतं मागणारा एक पंतप्रधान सांगा. जवानांच्या नावावर आजपर्यंत या देशामध्ये कधीही मतं मागली गेली नाही. परंतु या ठिकाणी इतका कावेबाजपणा चाललेला आहे, राजकारणासाठी इतक्या खालच्या आणि नीच पातळीला जाण्याचं काम भाजपाही करतायत,
की एका बाजूला आमचे पंतप्रधान साहेब येत आहेत आणि सांगतायत की पुलवामा के शहीदों के नाम पे पहला वोट करने वालों वोट दीजिए। अरे तू सांगला स्मार्ट सिटी बनवणार होता 100, त्याचं काय केलं? त्याच्यावर मत मागना, मग लोक काय करतात, जनता काय करते बघ। बेरोजगारीवरती बोल, किती बेरोजगारी कमी झाली, किती लोकांना रोजगार दिला, किती हातांना काम दिलं, याच्यावरती बोला, मत मागा, मग जनता सांगेल तुम्हाला तुमची लायकी आणि तुमची जागा दाखवेल। महागाईवरती बोला ना, महागाई कमी करणार होता, त्या महागाईवरती का बोलत नाही? आम्ही महागाई कमी केली असं सांगून मत का मागत नाही, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे। शेतकऱ्यांना हमी भाव देणार होता, दीडपट हमी भाव देणार होता। सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही अफिडेव्हिट दिलाय की असं आम्ही करू शकत नाही। एका बाजूला शेतकऱ्यांना सांगितलं, आप जो कपास पिकाते हो उसका हम कुर्ता बनाते हैं, आप जो प्याज उगाते हो वो प्याज हम खाके बड़े हुए हैं। और कहते हैं ना, जिसका नमक खाते उसे भुलाया नहीं करते। मैं सुप्रीम कोर्टात काय लिहून दिलंय याची उत्तर या जनतेला कधी देणार तुम्ही? पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर। काँग्रेस आघाडीची मंडई येथे प्रचाराची सांगता सभा। महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात होत असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। पुण्यामध्ये ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प करण्याचा प्रयत्न करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं पुण्यात वक्तव्य। आणि युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उरण येथील खोपटेगाव घेतलं दत्तक। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।